विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाला तिकीट मिळणार याच्या चर्चा सुरू झाल्यात. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तीन पक्ष असल्याने अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीबाबतची त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. इंदापूर हा हर्षवर्धन पाटलांचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्याला अजित पवारांनी खिंडार पाडलं. 2019 इंदापूरमधलं दत्तात्रय भरणे यांना अजितदादांनी जिंकून आणलं. आता महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी देखील आहे, त्यामुळे इंदापूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. परंतु लोकसभेमध्ये अजित पवारांना हर्षवर्धन पाटलांनी मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबदल्यात विधानसभेला इंदापूरची जागा पाटलांना मिळण्याची शक्यता होती. असं असताना आता महायुतीत या जागेवरनं धुसफूस असलेली पाहायला मिळतीय. याआधी हर्षवर्धन पाटलांनी त्यांची जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी शरद पवारांसोबत भेट देखील घेतली होती. आता इंदापुरात लागलेले बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. इंदापूर तालुक्याच्या जनतेची झाली तयारी, हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवत उतारी, अशा आशयाचे फ्लेक्स इंदापुरात लावण्यात आले आहेत. या फ्लेक्सबाजीमुळे हर्षवर्धन पाटील आता पवारांच्या पक्षात जाणार अशा चर्चा सुरू झाल्यात. इंदापूरच्या जागेचा तिढा न सुटल्यास खरंच हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.